आपलं प्रॉब्लेम सेट थ्री हा चालू आहे त्यामध्ये क्वेश्चन नंबर सिक्स पर्यंत झालं तर आपलं ठीक नाही ॲट द फॉलोईंग पॉलिनोमियल प्रॉब्लेम सेट थ्री मधला जो पॉलिनोमियलचा प्रॉब्लेम सेट आहे त्यातला क्वेश्चन नंबर सिक्स पण झाला आपल्याला आता बघायचं आहे क्वेश्चन नंबर सेवन आणि क्वेश्चन नंबर सेवन आहे क्वेश्चन नंबर सेवन जो आहे सबट्रॅक्ट सबट्रॅक्ट द सेकंड पॉलिनोमिएल द सेकंड पॉलिनोमिएल फ्रॉम फर्स्ट फ्रॉम फर्स्ट सपट्रॅक्ट करायची आहे सपट्रॅक्ट द सेकंड पॉलिनोमिएल फ्रॉम द फर्स्ट सेकंड पॉलिनोमिएल मधून फर्स्ट पॉलिनोमिएल काय करायची आपल्याला सपट्रॅक्ट करायची सब ट्रॅक्ट म्हणजे वजाबाकी मायनस करायची आपल्याला ही की नाही बघा त्यातला पहिल्या नंबरचा जो क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर सेवन मधला फर्स्ट आहे फाईव्ह एक्स स्क्वेअर मायनस टू आय प्लस नाईन ही फर्स्ट अँड सेकंड आहे थ्री एक्स स्क्वेअर प्लस फायव्ह वाय निगेटिव्ह सेवन हा क्वेश्चन आहे म्हणजे सप्रॅक्ट द सेकंड पॉलिनोमियल फ्रॉम द फर्स्ट फर्स्ट मधून सेकंड पॉलिनोमियल सप्रॅक्ट करायची आहे सॉल्व्ह करताना फर्स्ट ब्रॅकेटमध्ये घेऊ ॲज इट इज फायव एक्स स्क्वेअर निगेटिव्ह टू वाय प्लस नाईन मायनस हे मायनस सप्ट्रॅक्टिंगचं साईन आहे थ्री एक्स स्क्वेअर प्लस फायव्ह वाय मायनस सेवन फर्स्टमधून सेकंड मा फर्स्ट मधून सेकंड मायनस करायची फर्स्ट ब्रॅकेट ऍज इट इज घ्या एक्स फायव्हर निगेटिव्ह टू वाय प्लस नाईन प्लस मायनस मायनस थ्री एक्स स्क्वेअर प्लस मायनस मायनस फायव्हय मायनस इंटू मायनस प्लस आता एक लक्षात ठेवा जा सपट्रॅक्ट करताना जो सेकंड नंबरचा जो ब्रॅकेट असतो तो मध्ये सप्ट्रॅक्टिंग करतोय ओके याची याच्यासोबत कम्पेअर करून सॉल्व करावं लागतं कंपॅरिजन करावं लागते म्हणजे प्लस मायनस मायनस प्लस मायनस 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 इंटू मायनस प्लस आता बघा लाईक टर्म बघा कोणते तर लाईक टर्म होतील फाईव्ह एक्स स्क्वेअर निगेटिव्ह थ्री एक्स स्क्वेअर हे निगेटिव्ह टू आय निगेटिव्ह फाईव्ह आय पॉझिटिव्ह नाईन आणि पॉझिटिव्ह सेवन हे दोन लाईक टर्म आहेत हे दोन लाईक टर्म आहेत आणि हे दोन लाईक टर्म आहेत मग लाईक टर्मची टर्म ॲडिशन ऍडिशन किंवा सप्ट्रॅक्शन होत असते मग फाईव्ह एक्स स्क्वेअरमधून मधून थ्री एक्स स्क्वेअर गेले काय राहिले टू एक्स स्क्वेअर मायनस मायनस प्लस चिन्ह मायनस फाईव्ह प्लस टू सेवन वाय प्लस नाईन प्लस सेवन सिक्स्टीन नऊ सात सोळा म्हणजे या ठिकाणी जो फर्स्ट नंबरचा क्वेश्चन आहे एक ना तो या स्वरूपामध्ये सॉल्व्ह होतो त्यानंतरचा सेकंड नंबरचा जो क्वेश्चन आहे आपला सप्रॅक्टिंगचा तो बघूया क्वेश्चन नंबर सेव्हन मधला जो सेकंड नंबरचा क्वेश्चन आहे तो बघूया बघा सेकंड नंबरचा क्वेश्चन काय सेवन मधला सेकंड नंबरचा क्वेश्चन आहे टू एक्स स्क्वेअर प्लस थ्री एक्स प्लस फायव्ह फ्रॉम एक्स स्क्वेअर मायनस टू एक्स प्लस थ्री ओके एज इट इज फर्स्ट घ्या टू एक्स स्क्वेअर प्लस थ्री एक्स प्लस फायव मायनस एक्स स्क्वेअर निगेटिव टू एक्स प्लस थ्री फर्स्टमधून सेकंड सप्ट्रॅक्ट करायचं आहे कंपॅरिजन करावं लागेल सेकंड ब्रॅकेटची टू एक्स स्क्वेअर प्लस थ्री एक्स प्लस फायव प्लस मायनस मायनस एक्स स्क्वेअर मायनस इंटू मायनस प्लस प्लस मायनस मायस लाइक टर्म बघा आता कोणते टू एक्स स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर प्लस थ्री एक्स प्लस टू एक्स प्लस फाईव्ह मायनस थ्री हे दोन लाईक like टर्म हे दोन लाईक like टर्म हे दोन लाईक टर्म ओके बघा काय होईल मग टू एक्स मधून वन एक्स गेला एक्स स्क्वेअर प्लस थ्री टू फायव्ह एक्स फायव मधून थ्री गेले पॉझिटिव्ह टू प्लस मायनस मायनस चिन्ह मोठ्या संख्येचा म्हणजे या स्वरूपामध्ये जो क्वेश्चन नंबर सेकंड आहे आपला एक ना तो या ठिकाणी या पद्धतीनं सॉल्व होईल ठीक आहे म्हणजे जो सब्ट्रॅक्टिंगचा होता क्वेश्चन नंबर सेवन तो या ठिकाणी कंप्लीट झाला याच्यानंतरचा बघूया नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर एट बघा क्वेश्चन नंबर एट आहे मल्टिप्लाय मल्टिप्लाय करायचं मल्टिप्लाय द फॉलोइंग पॉलिनोमियल ओके त्या एट नंबर मधला जो फर्स्ट नंबरचा क्वेश्चन आहे तो बघूया काय क्वेश्चन आहे एट नंबरचा बघा त्यामध्ये फर्स्ट नंबरचा जो दिलेला आहे तो क्वेश्चन आहे आपल्याला दिलेला यम क्यूब इन फर्स्ट ब्रॅकेट यम क्यूब मायनस टू यम प्लस थ्री इन सेकंड ब्रॅकेट एम रेज टू फोर निगेटिव टू एम स्क्वेअर प्लस थ्री एम प्लस टू मल्टीप्लायचा जो हा क्वेश्चन आहे तो थोडासा लाँग स्टेप मध्ये आहे ट्रायनोमियल मल्टिप्लाय बाय पॉलिनोमियल म्हटलंय मग आपल्याला मल्टिप्लाय करताना अगोदर या ब्रैकेट मधला फर्स्ट नंबर बाहेर घेऊ एम क्यूब घेतला सेकंड ब्रॅकेट आहे जेज टू फोर मायनस टू एम स्क्वेअर प्लस थ्री एम प्लस टू सेकंड टू एम ब्रॅकेट सेम एम रेज टू फोर मायनस टू एम स्क्वेअर प्लस थ्री एम प्लस टू सेकंड झालं आणि आता तिसरा राहिला प्लस थ्री इन सेकंड ब्रॅकेट एम रेज टू फोर मायनस टू एम स्क्वेअर प्लस थ्री एम प्लस टू हे टर्म जे आहे त्याच्या पुढचं कंटिन्यू तो आपण या ठिकाणी खाली मांडणी केली आता बघा मल्टिप्लाय करायचं आपल्याला मल्टिप्लाय करताना आपण अगोदर इथं करणार एम रेज टू थ्री एम रेज टू फोर एम रेज टू सेवन मायनस टू वन जा टू एम स्क्वेअर इन टू एम क्यूब एम रेज टू फाईव्ह ओके प्लस थ्री वन जा थ्री यम रेज टू फोर ए थ्री आणि वन प्लस टू यम स्क्वेअर मायनस टू यम इंटू यम रेज टू फोर यम रेज टू फाईव्ह त्यानंतर मायनस इंटू मायनस प्लस टू इंटू टू फोर यम क्यू त्यानंतर प्लस मायनस मायनस थ्री टू जा सिक्स यम स्क्वेअर आणि प्लस मायनस मायनस फोर एम आणि याच्यानंतरचा हा राहिला आता परत प्लस काय होणार थ्री एम रेस्ट टू फोर मायनस थ्री टू जा सिक्स एम स्क्वेअर प्लस थ्री थ्री जा नाईन एम प्लस थ्री टू जा सिक्स आता यांची आपल्याला ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन जी आहे दिलेल्या साईननुसार नुसार करावी लागेल बरोबर आहे मग बघा काय होईल तर आता पा या ठिकाणी जो क्वेश्चन दिलेला आहे आपल्याला त्याच्यानुसार मांडणी करावं लागेल बघा यम रेज टू सेवन सॉरी यम रेज टू सेवन आहे फाइव वाले हैं हाँ निगेटिव टू एम एमरेज टू फाइव निगेटिव टू एम एमरेज टू फाइव प्लस थ्री एम एमरेज टू फोर प्लस थ्री एम एमरेज टू फोर तान क्यूब वाला क्यूब वाला टर्म है प्लस फोर एम क्यूब क्यूबर मायस सिक्स एम स्क्वेअर मायनस सिक्स एम स्क्वेअर ओके त्यानंतर सिक्स एम स्क्वेअर मायनस सिक्स एम स्क्वेअर आणि इथलं आहे टू एम स्क्वेअर प्लस टू एम स्क्वेअर ओके त्यानंतरच आहे मायनस फोर एम प्लस नाईन यम आणि प्लस सिक्स आता यांची ऍडिशन किंवा सप्रॅक्शन होईल लाईक टर्म या से यम रेज टू सेव्हनला लाईक टर्म नाही आहे हा असाच आला एम रेज टू सेवन हे दोन लाईक टर्म आहेत मायनस मायनस प्लस चिन्ह मायनस दोन, दोन दोन चार फोर यम रेज टू फाईव्ह हे दोन लाईक टर्म आहेत थ्री प्लस थ्री सिक्स यम रेज टू फोर क्यूबवाला एकटाच आहे क्यूबचा जो आहे तो फक्त एकटाच होता या ठिकाणी क्यूबवाला म्हणजे प्लस फोर यम क्यूब स्क्वेअरवाले मायनस मायनस प्लस सानसा बारा हे तीन आहेत बघा एक दोन आणि तीन हे तीन टर्म लाईट टर्म आहेत मायनस मायनस प्लस सानसा बारा बारामधून दोन गेले प्लस मायनस मायनस दहामधून बारामधून दोन गेले दहा राहिले टेन यम स्क्वेअर हे दोन लाईट टर्म आहे प्लस मायनस मायनस चिन्ह मोठ्या संख्येच नऊ चार गेले फाईव्ह यम प्लस सिक्स हा जो आहे मल्टिप्लाय जो मल्टिप्लाय होता आपला क्वेश्चन नंबर एट मधला तो या स्वरूपामध्ये ठीक आहे जो क्वेश्चन नंबर एट होता त्यामधला फर्स्ट या स्वरूपामध्ये या सेकंड नंबर बघा यात थोडस करेक्शन झालं वाटतं आपलं परत बघा हा जो आहे निगेटिव्ह टू एम टू एम रेज टू फोर निगेटिव्ह टू एम रेज टू फाईव्ह निगेटिव्ह टू एम रेज टू फाईव्ह निगेटिव्ह इंटू निगेटिव्ह पॉझिटिव्ह फोर एम क्यूब प्लस मायनस मायनस सिक्स एम स्क्वेअर मायनस टू इंटू मायनस फोर एम त्यानंतर प्लस थ्री आहे ना हां थ्री इंटू एम रेज टू फोर थ्री एम रेज टू फोर थ्री टू जा सिक्स प्लस मायनस मायनस सिक्स एम स्क्वेअर नाईन एम प्लस सिक्स ओके त्यानंतर सू एम स्क्वेअर 2m कुन हा टू एम स्क्वेअर कोणता आला बघा जो एम रेज टू सेवन प्लस मायनस मायनस टू एम रेज टू फाईव्ह प्लस थ्री एम रेज टू फोर प्लस टू एम क्यूब होईल सॉरी इथं क्यूब होईल हा स्क्वेअर लिहिण्यात आला इथं क्यूब होईल ओके मग इथं क्यूब झाला म्हटल्याच्या नंतर या ठिकाणी हा क्यूब आणि हा इथला क्यूब हा एट प्लस टू होतील Two, six six हो और और ठीक फोर प्लस टू सिक्स होतील सिक्स यम क्यूब होईल बरोबर आहे आपला फोर आला फोरच्या ऐवजी काय असेल तर मग सिक्स यम क्यूब असेल इथं सिक्स असेल आणि नंतर मग या ठिकाणी सिक्स प्लस सिक्स हा जो होता तो आपण एक्स्ट्रा आपल्यात लिहिण्यात आला होता या दोघांची बेरीज केल्यावर हा क्यूब आहे म्हणल्यावर निगेटिव्ह ट्वेल्व होईल इथं निगेटिव टेनच्या ऐवजी काय होईल इथं निगेटिव्ह ट्वेल्व प्लस फायव्हम प्लस सिक्स हे बाकी ॲज इट इज हा बरोबर आहे फक्त एक या ठिकाणचं करेक्शन झालं तर इथं स्क्वेअरच्या ऐवजी काय होतं इथं क्यूब आहे म्हणून याचं एन्सर करेक्ट एन्सर काय येतं बघा एम रेज टू सेवन मायनस फोर एम रेज टू फाईव्ह प्लस सिक्स यम रेज टू फोर प्लस सिक्स यम क्यूब मायनस ट्वेल यम स्क्वेअर प्लस फायव्हम प्लस सिक्स या स्वरूपामध्ये हा क्वेश्चन या ठिकाणी होईल आहे याच्यानंतरचा बघूया सेकंड नंबरचा क्वेश्चन बघा मल्टिप्लायचा पुढचा क्वेश्चन आहे सेकंड नंबरचा जो क्वेश्चन आहे तो आपला फायव्हम क्यूब निगेटिव्ह टू निगेटिव्ह टू इन सेकंड ब्रॅकेट यम स्क्वेअर मायनस यम प्लस थ्री हा जो आहे तो नेक्स्ट जो आपला मल्टिप्लाय आहे तो या स्वरूपामध्ये होईल बघा मल्टिप्लाय करताना फर्स्ट ब्रॅकेटमधला फर्स्ट बाहेर घेऊ अगोदर फायव यम क्यू इन सेकंड ब्रॅकेट यम स्क्वेअर मायनस यम प्लस थ्री निगेटिव टू यम स्क्वेअर निगेटिव यम प्लस थ्री मल्टिप्लाय करायचं आहे आपल्याला आता फाईव्ह एज इट इज फाईव्ह वन द फाईव्ह एम क्यूब इंटू एम स्क्वेअर एम रेज टू फाईव्ह मायनस वन द फाईव यम क्यूब इंटू एम एम रेज टू फोर प्लस फाईव्ह थ्री जा फिफ्टीन एम क्यू मायनस टू इंटू एम स्क्वेअर टू एम स्क्वेअर मायनस इंटू मायनस प्लस टू इंटू एम टू एम प्लस मायनस मायनस थ्री टू जा सिक्स या स्वरूपामध्ये मल्टिप्लाय आलं आता याच्यानंतर जो आपल्याला लाईक टर्म बघावं लागतील याच्यामध्ये एकही लाईक टर्म नाही बघा हे सर्व फायव्ह फोर थ्री टू वन झिरो म्हणजे ऍज इट इज याच स्वरूपात याचा सेवटी अँसर पण या स्वरूपामध्येच राहील का तर याच्यामध्ये लाईक टर्म नाही आणि लाईक टर्म जर असेल तरच आपण ऍडिशन किंवा सब करतो करतो की नाही याच्यामध्ये ऍडिशन बी होणार नाही आणि सबट्रॅक्शन पण होणार नाही म्हणजे क्वेश्चन नंबर एट जो आहे तो या ठिकाणी संपलेला आहे की नाही त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन बघूया क्वेश्चन नंबर नाईन बघूया बघा डिवाइड दॉलिनिमियल बाय सिंथेटिक मेथड सिंथेटिक मेथड वापरायला सांगितले क्वेश्चन काय आहे थ्री एक्स क्यूब मायनस एट एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस सेवन इज डिवाइडेड बाय एक्स मायनस थ्री एक्स मायनस थ्री ना डिवाइड करायचं सिंथेटिक डिव्हिजन मेथड आहे सिंथेटिक डिव्हिजन मेथड आठवते सिंथेटिक डिव्हिजन मेथड मध्ये काय असावं लागतं अगोदर स्टँडर्ड फॉर्म बघावं लागतो स्टँडर्ड फॉर्म मध्ये आपल्याला काय करावं लागतं की ज्या इंडेक्स असतो त्याची डिग्री डिग्रीची असेंडिंग किंवा डिसेंडिंग ऑर्डर उतरता क्रम बघावं लागतो की नाही मग बघा पहिल्यांदा क्यूब किती आहे सॉरी मॅक्झिमम इंडेक्स किती आहे थ्री टू वन झिरो आहे की नाही मग या ठिकाणी आपण डिवायझर बघूया डिवायजर कोणता आहे डिवायझर आहे एक्स मायनस थ्री तर एक्स इज इक्वल टू काय झाला तो पॉझिटिव्ह थ्री आता या ठिकाणी आपल्याला कोईपीसीएन फॉर्म घ्यावा हो लागेल कोइपिसीएन फॉर्म कोय फॉर्म काय होईल मग थ्री निगेटिव्ह एट वन अँड सेवन हा कोय फॉर्म झाला ओके आता याच्यानंतर आपल्याला सिंथेटिक डिव्हिजन मेथडमध्ये मांडणी करताना सिंथेटिक डिव्हिजन मेथड मध्ये मान्य करताना आपल्याला एक ओरिजेंटली आणि एक व्हर्टिकली लाईन ओढावं लागते बघा ठीक आहे इथं एक सिथी कडू किती आहे थ्री त्यानंतर थ्री निगेटिव्ह एट वन अँड सेवन ओके फर्स्ट नंबर इट आहे आपण इथं थ्री घेतला थ्री थ्री जा नाईन प्लस मायनस मायनस चिन्ह मोठ्या संख्येचा प्लस वन आलं का तर नऊ मधून आठ गेला प्लस मायनस मायनस चिन्ह मोठ्या संख्येचा तीन एक तीन तीन आणि एक चार चार त्रिक बारा बारा आणि सात किती झाले एकोणीस नाईन्टीन ओके मग मला सांगा हा शेवटचा जो असतो तो काय असतो शेवटचा नंबर म्हणजेच रिमाइंडर असतो तो काय असतो रिमाइंडर म्हणजे ते बाकी असते रिमाइंडर मग आता या ठिकाणी जो आपण क्वेश्चन्ट म्हणतो क्वेश्चन काय भेटला थ्री कॉम कॉम अ फोर परंतु हा कोविड फॉर्म मध्ये मग त्याला आपल्याला कशा कोणत्या फॉर्म मध्ये कन्वर्ट करावं लागतं इंडेक्स फॉर्म मध्ये मग इंडेक्स फॉर्म मध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपण काय करणार त्याला मग नंतर की वेरिएबल जे असेल तुम्हाला दिलेलं डिव्हिडंटमध्ये ते यूज करणार डिव्हिडंडमध्ये वेरिएबल कोणता आहे एक एक्स आहे ठीक नाही मग याची डिग्री किती झिरो वन टू मग क्वेशन्ट वेरिएबल कोणतं वापरायचं एक्स बघा थ्री झिरो वन टू म्हणजे थ्री एक्स स्क्वेअर प्लस वन एक्स प्लस फोर हा क्वेशंट भेटला आणि रिमाइंडर किती आला रिमाइंडर भेटलं नाईन्टीन म्हणजे अँड रिमाइंडर या ठिकाणी भेटले ओके मग आता या स्वरूपामध्ये जो प्रॉब्लेम सेटमधला नाईन नंबरचा क्वेश्चन होता तो या स्वरूपामध्ये होता आता बघूया नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर टेन बघा क्वेश्चन नंबर टेन मधला फॉर विच व्हॅल्यू ऑफ यम यम ची व्हॅल्यू किती असेल म्हणताय पण कधी इफ एक्स प्लस थ्री इज अ फॅक्टर ऑफ द गिवन पॉलिनोमिल म्हणजे एक्स प्लस थ्री इज काय आहे फॅक्टर आहे म्हणजे मला सांगा uh, फॅक्टर्स कधी असतो ज्यावेळेस रिमाइंडर काय येतं रिमाइंडर झिरो असतं येतं त्यावेळेस आपण त्या दिलेल्या डिवायझरला किंवा दिलेल्या डिव्हिडंडला आपण काय म्हणू शकतो डिवायजरला की इट इज अ फॅक्टर ओके मग आपण आधी रिमाइंडर काढून बघू आणि येणारा रिमाइंडर ही झिरो असणार आहे डेफिनेटली मग या ठिकाणी आपल्याला की जी मेथड वापरावं लागणार आहे हे रिमाइंडर थेरमची मेथड वापरावं लागणार आहे की नाही मग रिमाइंडर थेरमची मेथड वापरण्यासाठी आपल्याला अगोदर काय करावं लागेल डिवायझर चेंज करून घ्यावा लागेल डिवायझर कोणता आहे एक्स प्लस थ्री एक्स इथे टू काय होईल निगेटिव्ह थ्री होईल ओके okay? मग वॅल्यूच्या फॉर्ममध्ये जरा मानलं पॉलोनिमियल्स ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स क्यूब मायनस टू यम एक्स प्लस ट्वेंटी वन पॉलोनोमियल्स निगेटिव्ह थ्री इज इक्वल टू निगेटिव्ह थ्रीचा क्यूब मायनस टू यम इन टू एक्सची वॅल्यू आहे निगेटिव थ्री प्लस ट्वेंटी वन बघा ज्या वेळेस निगेटिव्ह नंबरचा क्यूब करतो तर निगेटिव्ह नंबरचा क्यूब हा निगेटिव्हच येत असतो पण निगेटिव्ह नंबर एवरी निगेटिव्ह नंबर स्क्वेअर इज अ पॉझिटिव्ह बट एवरी निगेटिव्ह नंबर क्यूब इज अ निगेटिव्ह निगेटिव्ह नंबरचा क्यूब हा निगेटिव्हच निगेटिव निगेटिव असतो थ्रीचा क्यूब किती आहे निगेटिव्ह ट्वेंटी सेवन मायनस इंटू मायनस प्लस थ्री टू जा सिक्स यम प्लस ट्वेंटी वन प्लस मायनस एस सिक्स यम घ्या निगेटिव ट्वेंटी सेवन प्लस ट्वेंटी वन टू लाईक टर्म आहेत सिक्स यम प्लस मायनस मायनस चिन्ह मोठ्या संख्येचं सत्तावीस मधून एकवीस गेले किती राहिले निगेटिव्ह सिक्स ही कोणाची व्हॅल्यू आली पण याच्यामध्ये आपल्याला समजता येईल बट एक्स प्लस थ्री इज फॅक्टर ऑफ गिवन पॉलिनोमिएल्स तो काय आहे फॅक्टर्स आहे कोणाचा गिवन पॉलिनोमिएलचा म्हणजे दे फॉर पॉलिनोमियल्स ऑफ निगेटिव्ह थ्री इज इक्वल टू झिरोम निगेटिव्ह इज इक्वल टू झिरो सिक्स यम इज इक्वल टू निगेटिव्ह सिक्स पुढे गेल्यावर काय होतील पॉझिटिव्ह होतील ऐक ना यम इज इक्वल टू सिक्स डिवाइड बाय सिक्स काय येणार मग वन यम इज इक्वल टू काय भेटलं वन म्हणजे जो क्वेश्चन नंबर टेन होता ऐक नाही आपल्याला दिलेला तो या स्वरूपामध्ये होईल जे आपल्याला फाइंड व्हॅल्यू ऑफ यम एम ची व्हॅल्यू विचारली होती तर एम ची व्हॅल्यू किती आली यम इज इकल टू वन आली ओके त्यानंतरचा जो नेक्स्ट क्वेश्चन असेल क्वेश्चन नंबर इलेव्हन तो आपल्याला आता काय करावा लागेल बघावं लागेल ठीक आहे कळवलं हा क्वेश्चन एकदम इझी क्वेश्चन होता याच्यानंतरचा जो नेक्स्ट क्वेश्चन असेल तो बघूया आता बघा इलेव्हन नंबरचा क्वेश्चन काय आहे ऍट द एंड ऑफ इयर टू थाउजंड सिक्सटीन द पॉप्युलेशन ऑफ विलेज कोवाड वरुड अँड चिकली इज फाईव्ह एक्स स्क्वेअर मायनस थ्री वाय स्क्वेअर सेवन वाय स्क्वेअर प्लस टू एक्स वाय अँड नाईन एक्स स्क्वेअर प्लस फोर एक्स वाय रिस्पेक्टली ऍट द बिगिनिंग ऑफ द इयर टू थाउजंड सेवन्टीन आणि दोन हजार सतराच्या सुरुवातीला ठीक नाही बिगिनिंग सुरुवातीला काय झालं म्हणतात एक्स स्क्वेअर प्लस एक्स वाय मायनस वाय स्क्वेअर फायव एक्स वाय अँड थ्री एक्स स्क्वेअर प्लस एक्स वाय पर्सन फ्रॉम इच ऑफ द थ्री विलेजेस रिस्पेक्टली वेन टू दन अदर विलेज आणि त्यांनी काय केल्यानंतर दोन हजार सतराला की जे प, जे, जे नंबर ऑफ पॉप्युलेशन होते है, ते काही लोक जे एज्युकेशनसाठी बाहेरगावी गेलेत म्हणते तर आपल्याला विचारलंय फॉर एज्युकेशन देन देट इज द दे रिमेनिंग टोटल पॉप्युलेशन ऑफ थ्री विलेजेस तर एकूण तीन विलेजमध्ये किती लोक शिल्लक राहिले असतील म्हणते आपल्याला एक क्वेश्चन कसा सोल्व्ह करावा लागेल हे नंबर ऑफ पीपल आहेत बघा हे एक्स स्क्वेअर मायनस थ्री वाय हे एका गावचे आहेत हे सेकंड विलेजमधले आहेत आणि थर्ड विलेजमधले आहेत हे रिमेनिंग पीपल्स आहेत म्हणजे सॉरी टोटल पीपल्स आहेत टू थाउजंड बिगिनिंग टू सॉरी एंड ऑफ सिक्सटीन इयर्स सोळा वर्षाच्या शेवटी एवढे पीपल्स होते मग यांचे टोटल सम करावं लागेल पुन्हा नंतर काय करावं लागेल बिगिनिंग ऑफ द टू थाउजंड सेव्हन्टीन इयर्स म्हणजे सुरुवातीला दोन हजार सतराला जेवढे पीपल्स होतील ते टोटल आपल्याला काय करावं लागतील ह्यांची टोटल करावं लागेल ओके आणि हे एवढे जे पीपल्स आहेत हे वेंट टू द अनदर विलेज बाय एज्युकेशन एज्युकेशन सजेशनसाठी ते बाहेर गावी गेलेले आहेत मग एवढे गेले बाहेर गेलेले आपल्याला या टोटल मधून काय करावं लागतील लेस करावं लागतील मायनस करावं लागतील राहिलेले रिमेनिंग पीपल्स राहणार आहेत ओके मग बघूया टोटल पीपल्स इन थ्री विलेजेस पहिल्यांदा बघूया कोवाड कोवाडमध्ये किती होते बघा कोवाडमध्ये जे पहिले आहेत ते त्याला आपण म्हणतो फायव्ह एक्स स्क्वेअर मायस थ्री वाय स्क्वेअर त्यानंतर वरुड वरुडमध्ये आहेत सेवन वाय स्क्वेअर प्लस टू एक्स वाय आणि तिसरा आहे चिखली चिखलीमध्ये आहेत नाईन एक्स स्क्वेअर प्लस फोर एक्स वाय आपण असं म्हणूया टोटल पॉप्युलेशन ऑफ थ्री विलेजेस थ्री विलेजेस थ्री विलेजेसमध्ये किती टोटल पॉप्युलेशन होईल मग त्यांची सम करा लागेल पहिली होती फायव्ह एक्स स्क्वेअर मायनस थ्री वाय स्क्वेअर प्लस सेकंड आहे सेवन वाय स्क्वेअर प्लस टू एक्स वाय प्लस थर्ड आहे नाईन एक्स स्क्वेअर प्लस फोर एक्स वाय तर सगळं यात ॲडिशन आहे लाईक टर्म बघूया फायव एक्स स्क्वेअर नाईन एक्स स्क्वेअर थ्री वाय स्क्वेअर सेवन वाय स्क्वेअर प्लस टू एक्स वाय प्लस फोर एक्स वाय हे टू लाईक टर्म आहेत हे टू लाईक्स टर्म आहेत आणि हे टू लाईक टर्म आहेत नाईन प्लस फोर नाईन प्लस फाईव्ह फोरटीन एक्स स्क्वेअर प्लस मायनस मायनस चिन्ह मोठ्या संख्येचं प्लस सातमधून तीन गेले फोर वाय स्क्वेअर आणि प्लस सिक्स एक्स वाय हे एवढं काय झालं टोटल पॉप्युलेशन इन इंड टोटल पॉप्युलेशन इंड ऑफ इयर याला आपल्याला असं म्हणता येईल फोर्टीन एक्स स्क्वेअर प्लस फोर वाय स्क्वेअर प्लस सिक्स एक्स वाय पॉप्युलेशन द इन ऑफ इयर टू थाउजंड सिक्सटीन दोन हजार सोळाच्या शेवटी एवढे होते पॉप्युलेशन बरोबर आहे आता आपल्याला काय विचारलं त्यानंतर त्यानंतर म्हटलंय ॲट द बिगिनिंग ऑफ द इयर टू थाउजंड सेवन्टीन पर्सन फ्रॉम इच ऑफ थ्री विलेजेस रिस्पेक्टली वेंट टू अनदर विलेज याला आपण असं म्हणूया नंबर ऑफ पीपल नंबर ऑफ पीपल वेंट अनदर विलेज बाहेरगावी गेलेल्या यांची टोटल नंबर ऑफ पीपल काढू आपण बाहेर गेलेल्यांची संख्या होती बघा एक्स स्क्वेअर एक्स स्क्वेअर प्लस एक्स वाय मायनस वाय स्क्वेअर प्लस फायव्ह एक्स वाय प्लस थ्री एक्स स्क्वेअर प्लस एक्स वाय काय एक्स स्क्वेअर प्लस थ्री एक्स स्क्वेअर हे टू लाईक टर्म प्लस एक्स वाय प्लस फायव एक्स वाय निगेटिव वाय स्क्वेअर वाय स्क्वेअरवाला तर एकच टर्म आहे मग आता हे दोन लाईक टर्म आहेत हे दोन लाईक टर्म आहेत काय होणार मग थ्री प्लस वन फोर एक्स स्क्वेअर प्लस वन इथं वन प्लस फायव सिक्स एक्स वाय निगेटिव्ह वाय स्क्वेअर एवढे पीपल काय झालेत वेंट अनदर विलेज ओके मग आपल्याला काढायला काय सांगितलंय आपल्याला विचारलंय व्हॉट इज द रिमेनिंग टोटल पॉप्युलेशन देअर फॉर रिमेनिंग टोटल पॉप्युलेशन इज इक्वल टू काय करावं लागेल आपल्याला यामधून हा पॉप्युलेशन मधले काय करावं लागणार मायनस करावं लागणार म्हणजेच फोरटीन एक्स स्क्वेअर प्लस फोर वाय स्क्वेअर प्लस सिक्स एक्स वाय त्यातून हे मायनस करावं लागेल बाहेरगावी गेलेले फोर एक्स स्क्वेअर प्लस सिक्स एक्स वाय मायनस वाय स्क्वेअर ओके म्हणजे हे जे बाहेरगावी हे जे पीपल्स आहेत हे कुठले आहेत पीपल हे टोटल पीपल्स एवढे होते ओके टू थाउजंड सिक्सटीन मध्ये आणि पुन्हा काय म्हटलंय हे जे पीपल आहेत वेन टू अनदर विलेज हे गेलेले आहेत दुसऱ्या गावी मग राहिलेले किती राहिले ते आपल्याला बघावं लागतील टोटल रिमेनिंग पीपल जे आहेत ते ओके मग बघूया फर्स्ट ब्रॅकेट ॲज इट इज फोर्टीन एक्स स्क्वेअर प्लस फोर वाय स्क्वेअर प्लस सिक्स एक्स वाय प्लस मायनस मायनस फोर एक्स स्क्वेअर प्लस मायनस मायनस six uh, XY minus into minus plus. at the like term fourteen x square minus four x square plus four y square plus y square plus six x y minus six x y buga. हे टू लाइक टर्म आहेत हे टू लाइक टर्म आहेत हे टू लाइक टर्म आहेत फोर्टीन मधून फोर लेस करा टेन एक्स स्क्वेअर प्लस फोर प्लस वन फायव्ह वाय स्क्वेअर हे सिक्स वाय मधून सिक्स वाय लेस झाले म्हणजे एवढे रिमेनिंग पीपल राहणार आहेत रिमेनिंग पॉप्युलेशन टेन एक्स स्क्वेअर प्लस फायव्ह वाय स्क्वेअर जो आपला आ, लास्ट क्वेश्चन आहे ठीक नाही सॉरी लास्ट क्वेश्चन म्हणण्यापेक्षा जो आपला टेन नंबरचा इलेव्हन नंबरचा क्वेश्चन आहे ठीक इलेवन नंबरचा जो क्वेश्चन आहे तो बघा एक मिनिट इकडे बघा या ठिकाणी आपलं जे टोटल दिलेले आहेत फाईव्ह एक्स स्क्वेअर मायनस थ्री वाय स्क्वेअर फाईव्ह एक्स स्क्वेअर मायस थ्री वाय स्क्वेअर सेवन वाय स्क्वेअर प्लस आणि नाईन एक्स स्क्वेअर ओके यांची सम केली आपण सम केल्यावर किती आली नाइन प्लस फायव्ह फोर्टीन एक्स स्क्वेअर ओके हे निगेटिव्ह फायव्ह एक्स स्क्वेअर मायनस थ्री वाय स्क्वेअर हां हा निगेटिव्ह आहे प्लस मायनस मायनस चिन्ह मोठ्या संख्येचं फोर प्लस टू सिक्स एक्स वाय आला ओके हे टोटल आपल्याला या ठिकाणी पिपल्स आहेत ओके त्यानंतर वेंट टू अनदर विलेज एक्स स्क्वेअर प्लस एक्स वाय मायनस वाय स्क्वेअर प्लस फायव्ह एक्स वाय आणि थ्री एक्स स्क्वेअर प्लस एक्स वाय बघा एक्स स्क्वेअर एज इट इज त्यानंतर एक्स स्क्वेअर इथला थ्री एक्स स्क्वेअर एक्स वाय फायव्ह एक्स वाय निगेटिव्ह वाय स्क्वेअर इटाच आहे निगेटिव्ह वाय स्क्वेअर ॲज इट इज निगेटिव्ह वाय स्क्वेअर आला ओके हे टू लाईक टर्म आहेत फाइव प्लस वन सिक्स एक्स वाय आणि हा जो आहे तो फॉर एक्स स्क्वेअर आणि वाय स्क्वेअर एज इट इज या ठिकाणी जो आलेला टर्म जे आहे आपल्याला ठीक की नाही थ्री नंबरचं जे पर्सन आहे थ्री एक्स स्क्वेअर प्लस एक्स वाय इथं फायव्ह एक्स वाय सिक्स एक्स वाय आणि इथे एक एक्स वाय आहे हां सॉरी एक मिनिट इकडे बघा हा एक्स वाय फायव एक्स वाय आणि एक्स वाय सिक्स एक्स वाय फाय एक सिक्स सेवन एक्स वाय होईल इथे सॉरी थोडीशी मिस्टेक झाली सेवन एक्स वाय येईल बरोबर आहे जो रिमेनिंगमध्ये येणार आहे तो सिक्सच्या ऐवजी काय येईल सेवन येईल इथं सेवन एक्स वाय हा पॉझिटिव्ह इथला जो आहे सेवन uh, एक्स वाय आपण सबट्रॅक्ट केले प्लस मायनस मायनस ओके uh, मायनस सेवन एक्स वाय होईल इथं सेवन एक्स वाय होईल आणि सेव्हन एक्स वाय प्लस मायनस काय होईल मग मायनस होईल प्लस मायनस मायनस इथं सेव्हन एक्स वाय होता सेवन एक्स वाय इथं बघा याच्या पुढे थोडंसं करेक्शन करतो मी प्लस सिक्स एक्स वाय मायनस सेवन एक्स वाय प्लस मायनस मायनस चिन्ह मोठ्या संख्येचं मायनस एक्स वाय म्हणजेच काय भेटलं मग टेन एक्स स्क्वेअर प्लस फायव वाय स्क्वेअर मायनस एक्स वाय एवढे रिमेनिंग पीपल भेटतील आपल्याला ठीक आहे थोडंसं तिथं मिस्टेक झाली ती आपली सेवन एक्स वाय ॲडिशन करताना एक टर्म राहिलं होतं बघा थोडं काळजीपूर्वक बघावं लागतं खूप क्वेशन डिफिकल्ट असल्यामुळं मोठं एक्सप्लेन जास्त असल्यामुळं थोडं काळजीपूर्वक करावं लागतं ठीक आहे बाकीचं राय आहे राहिलेले क्वेश्चन आता आपण उद्याला घेऊ चालतं